नमस्कार, मिनरल रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सुक्या बोंबिलाची ग्रेव्हीदार भाजी। मी 3 बोंबिल घेतलेले आहे असे तुकडे करून, आणि साहित्य घेतलेले आहे 2 कांदे घेतलेले आहे भाजून तव्यावर, 2 टमाटर घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, 5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 छोटा चम्मच जिरे घेतलेले आहे आणि खोबरं घेतलेलं आहे भाजून, एवढा 1 तुकडा खोबरं घेतलेलं आहे। आता मी हे सर्व मिक्सरमधून काढून घेते पेस्ट। आणि आलू घेतलेला आहे 1, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर काही हरकत नाही। अशा प्रमाणे मी पेस्ट काढून घेतलेली आहे। आता मी तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। आता मी बोंबील याला तळून घेते, सर्व बोंबिलाला असं तळून घेते। अशाप्रमाणे बोंबिलाला मी लालसर भाजलेला आहे, तळलेला आहे। आता आलूला पण मी अशाच प्रमाणे तळून घेते, थोडं फ्राय कर। अशाप्रमाणे मी आलू पण असे भाजून घेतलेले आहे। आता मी तिखट घेतलेलं आहे, काश्मीरी तिखट 1 चम्मच, तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। आणि 1 छोटा चम्मच हळद घेतलेली आहे, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तुम्ही इथं मसाला वापरू शकता, मी मसाला नाही वापरला। आता मी कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे। आता मी पेस्ट याच्यामध्ये टाकून देते। आता मी याला चांगलं भाजून घेते, मसाल्याने तेल सुटेपर्यंत मी याला चांगलं परतून घेते तेलामध्ये। अशा प्रकारे मसाल्याने आता तेल सोडलेलं आहे। आता याच्यामध्ये मी मिरची पावडर आणि हळद चवीनुसार मीठ टाकून देते। आता मिक्स करून घेते। आता याला चांगलं थोडं परतून घेते। अशा प्रकारे मी कमी पॉवरवर चटणी टाकल्यावर होऊ दिलं आहे। आता मिक्सरमधलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी, आपण जे पेस्ट काढली होती ते पाणी टाकून दिलं। आता याला मस्त गतका येईपर्यंत उकळू द्या। आता मी याला उकळी आलेली आहे, आता मी आलू याच्यामध्ये टाकून देते। आणि थोडंसं पाणी टाकते, तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। पण असं थोडं ग्रेव्ही थोडी घट्टच चांगली लागते, छान लागते तशी। तुम्ही कोणते पण मसाले ॲड करू शकता याच्यामध्ये, मी मसाले वापरलेले नाही आहे काहीच। मी जास्त प्रमाणात फक्त कोथिंबीर वगैरे लसूण वगैरे घेतला होता, तर मी काहीच वापरलेलं नाही आहे। तुम्ही भरपूर मसाले याच्यामध्ये घालू शकता। याला 1 उकडी आता आपण काढून घेऊया। आता याला 1 उकडी आलेली आहे। आता मी गॅस बंद करून टाकते। आता तुम्हाला बोंबील जेवणाच्या वेळेस जर घ्यायचे असणार ताटामध्ये, तर तेव्हा पण तुम्ही 2-2-3-3 पीस असे टाकू शकता। नाहीतर पूर्ण भाजी झाल्यावर टाकते मी। तुम्हाला असे याच्यामध्ये उकडी हे टाकून, उकडी 1 उकडीभर आली तर चालेल, असं चालत असणार तर तुम्ही टाकू शकता। मला थोडे क्रिस्पी आवडतात, म्हणजे थोडं क्रांची लागली पाहिजे म्हणून। अशा प्रकारे भाजी आता तयार झालेली आहे, आता जेवणाला आपण घेऊ शकतो। अशा प्रकारे ग्रेव्हीदार बोंबिलची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन। नमस्कार।